आजवर भारतीय जनता पार्टीचा एकही माणूस ना ACB ना CBI ना ED ना नार्कोटी कशात नाही बरं का, तुटल्या तांदळाची असा असा तो पक्ष निवडणुका जसजशा जवळ येतील तसं तो शिवसेनेचं सक्षीकरण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. त्यांचं दुर्दैव आहे बरं. नोटीस दिली काय सांगणार, खेळखंडोबा भ्रष्टाचारी वृत्तीची माणसं उलटी सज्जन माणसांना भ्रष्टाचारी ठरवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या लॉन्ड्रीत किती जण आहेत बघायला सांगा ना. आजवर भारतीय जनता पार्टीचा एकही माणूस ना ACB ना CBI ना ED ना नार्कोटी कशात नाही बरं का, धुतल्या तांदळाची असा असा तो पक्ष. आणि आमचे आता मिंदे गटातले गेलेले सगळे ED CBIचे नोटीसवाले तेही तिकडे लॉन्ड्रीत सापवून आले. ब्लॅकमेलिंग आहे, दुसरं काही नाही. निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसं शिवसेनेचं खच्चीकरण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय. त्यांचं दुर्दैव आहे बरं. दबाव तर दुसरं काय, ब्लॅकमेलिंग हा शब्द वापरला मी. ब्लॅकमेलिंग आहे सरळ. दबाव तंत्र म्हणजे काय, आमच्याकडे या दुसऱ्या विषयी स्वच्छ होतात की नाही बघा ना, ताबडतोब स्वच्छ. काही नाही, त्यांच्यामध्ये काही कागदपत्र सापडलं नाही. घृणा येते आत्ता सांगतो ना, घृणा त्यांच्या राजकारणाची, त्यांच्या नीतिमत्तेची, त्यांच्या सूडवृत्तीची घृणा यायला लागली आता. आणि ती घृणा आम्हाला पक्ष म्हणून येत नाही, उभ्या महाराष्ट्रातील जनतेला यायला लागली. एवढं लक्षात ठेवा.